महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे आणि नुकतंच जेव्हा आपण पाहिलं की शिवसेनेत एक मोठी बंडखोरी झाली, शिंदे गटातील आमदार हे सरकारमधून बाजूला पडून त्यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्याच्यामुळे कधी कोणता नेता पक्षातून बाहेर पडेल, बंडखोरी करेल आणि इतर पक्षात जाईल याचा काही नेम राहिलेला नाहीये. त्याच्यामुळेच आता एका मोठ्या नेत्याची चर्चा सुरू आहे. तो नेता म्हणजे काँग्रेस पक्षातील एक दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. आता अशोक चव्हाण हे पक्ष सोडतात का किंवा मग ते नाराज आहेत का, या चर्चांना नेमकं उधाण का आलं या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मुस्तान मिर्झा, मुंबई तक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. अशोक चव्हाण, चव्हाण कुटुंबीय म्हणजे मागच्या अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षासोबत ते निष्ठेने राहिलेले आहेत आणि त्याचं फलस्वरूप म्हणून त्यांचे वडील देखील मुख्यमंत्री राहिलेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2008 ते 2010 साली जेव्हा आघाडीचं सरकार होतं तेव्हा 2 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवण्याचं काम हे अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्याच्यानंतर देखील वेगवेगळे पक्षातील जे पदं आहेत हे देखील त्यांनी भूषवलेले आहेत, त्याच्यावर त्यांनी पक्षाच्या या पदावर काम केलेलं आहे. पुढे जाऊन जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस देखील ते मंत्री राहिलेले आहेत. मात्र हे सगळं असताना आता एक चर्चा सुरू झाली की ते पक्ष सोडतात. आता ही चर्चा कुठून सुरू झाली तर जेव्हा शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार जेव्हा येत होतं आणि जेव्हा फ्लोर टेस्ट झाली, जेव्हा बहुमत चाचणी होती, त्या दरम्यान अशोक चव्हाण आणि काही आमदार हे विधानभवनमध्ये उशिरा पोहोचले, त्याच्यामुळे ते हे मतदान प्रक्रियेमध्ये सामील झाले नाही. आणि त्याच दरम्यान जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी अशी एक म्हणजे असं एक वक्तव्य केलं ज्याच्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आला. ते म्हणले की काही छुपे हात आम्हाला सपोर्ट करतायत आणि त्यांचे आभार त्यांनी मानले आणि त्याच्यानंतर पक्षाने जे नेते आहेत किंवा जे आमदार आहेत ते उशिरा पोहोचले, त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई चा ठपका ठेवला आणि त्याच्यामुळेच अशोक चव्हाण हे नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली. मात्र काही दिवसानंतर अशोक चव्हाण यांना यावर प्रश्न विचारला असता त्यांनी एका शब्दात सांगितलं की या चर्चांना महत्त्व नाहीये आणि असा आपण काही विचार केलेला नाहीये. मात्र पुढे असं ते काही बोलले नाही की मी काँग्रेस पक्ष सोडणारच नाही. त्यांनी असं सांगितलं की असा मी कोणताही निर्णय अजून तरी घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा संभ्रम अवस्था होती, मात्र या चर्चा कुठेतरी थांबल्या होत्या. पण पुढे जाऊन जेव्हा एक घटना घडली आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा अशोक चव्हाण हे चर्चेत आले. ती दुसरी घटना म्हणजे 21 ऑगस्ट रोजी शनिवारी जेव्हा अब्दुल सत्तार जे कृषी मंत्री आहेत ते नांदेड येथे दौऱ्यावर होते आणि त्या दरम्यान त्यांनी आपलं जो काही दौरा आहे ते पूर्ण करून ते थेट पोहोचले ते अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी आणि तिथे त्यांनी फक्त अशोक चव्हाणाची भेटच घेतली नाही तर तब्बल अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. आणि या दरम्यान इतर काँग्रेस नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील त्यांना देखील प्रवेश नव्हता. तर त्यामुळे या बंददार आड जी चर्चा आहे त्या बंददार आड चर्चेमध्ये नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली यावर विविध तर्क वितर्क सुरू झालेले आहेत. मात्र यावर बोलताना अब्दुल सत्तारने सांगितलं की मी अशोक चव्हाण यांना अनेक वर्षांपासूनचा जो मराठवाड्यासह महाराष्ट्राचा अभ्यास आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तर अशोक चव्हाण यांनी देखील ही शिष्टाचाराची भेट होती असं सांगितलं. मात्र ह्या दोन्ही नेत्यांनी असं सांगितलं जरी असलं तरी नेमकी ही चर्चा बंद दाराआड का झाली आणि नेमकं या चर्चेमध्ये काय घडलं याच्यावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे अब्दुल सत्तार हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा अशोक चव्हाण यांचे अतिशय जवळचे मानले जायचे आणि 2019 विधानसभा निवडणुकापूर्वी जेव्हा अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये मधून सोडून हे शिवसेनेत गेले, सुरुवातीला ते भाजपात जाणार अशी चर्चा होती आणि राधाकृष्ण विखे पाटील ते देखील भाजपात गेले होते आणि हे दोन्हीही अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जायचे. तर त्या दरम्यान अशोक चव्हाण देखील काँग्रेस पक्ष सोडणार आहेत तशा चर्चा तेव्हापासून सुरू आहे. तर म्हणून कुठेतरी आता अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढला जातोय. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी असतील त्याच्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि भविष्यात आता ते काय निर्णय घेतात, ते काँग्रेसमध्येच राहतात की वेगळं काही विचार त्यांच्या मनात सुरू आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.